हरिओम, माझं नाव शांताराम गंगाराम बागवे, नाहूर पूर्व उपासना केंद्र। मी आता माझा एक छोटासा अनुभव सांगतो आहे। हा अनुभव माझा तसा एकदम अति महत्त्वाचा आम्हाला तसा वाटतो, कारण बापू आहेत म्हणजे आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण वगैरे काही येत नाही कधीही। गेल्या 2 वर्षापूर्वी माझा मुलगा, छोटा मुलगा, दुबईला जायला निघाला आणि दुबईला तो फक्त त्याचं वय 22 वर्ष होतं। फक्त त्याने एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियरचा कोर्स केला होता आणि त्या कारणाने तो तिकडे त्याला मित्राने बोलवलं होतं आणि तिकडे तो चालला। पण तरी आमचं काही जीव लागत नव्हता एकट्याला दुबईला पाठवण्यासाठी। पण बापूंनी अगोदर ग्वाही दिलेली आहे आणि ते आम्ही ऐकलेली आहे की मी सगळीकडे, साता समुद्रापलीकडे मी आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नव्हती नाही। आणि माझ्या मुलाला ह्याच प्रवचनाला मी घेऊन गेलो होतो आणि त्यावेळी मी त्याला बघ बापू काय सांगतात ऐक समजलं आणि त्यालासुद्धा आनंद झाला। तो त्याच्या मनातली भीती दूर झाली आणि जातो म्हणाला। आम्ही एअरपोर्टला घेऊन गेलो त्याला, मी, त्याची आई, माझा मोठा मुलगा वगैरे घेऊन गेलो त्याला। आणि घेऊन गेलो आम्ही त्याच्या ह्याच्याप्रमाणे सोडलं आतमध्ये। त्या आतमध्ये चेकिंग वगैरे झाली, सगळं झालं आणि जेव्हा आम्हाला बाहेर पडायची वेळ आली, आम्ही बाहेर पडलो, पण त्याला एकदम हे वाईट वाटलं, घाबरला तो। आम्ही जातो म्हटल्याबरोबर पण नाही, त्याने मन मोठं केलं आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला। जेव्हा हे त्याने मला तिकडून सांगितलं की जेव्हा बसून वगैरे विमान चालू झालं आणि त्याची धडधड वाढली, तो तिथे विमान चालू व्हायच्या अगोदर थोडंसं रडला। मग त्यावेळी तिथे या एक लेडीज मॅडम आल्या आणि त्याला म्हणाल्या, बाळ, व्हॉट हॅपन्ड? मग तोही गांगडला, डोंट वरी, आय एम हिअर सांगितल्याबरोबर त्याला बरं वाटलं। आणि त्यानंतर हे त्यांनी मला तिकडे विमानातून गेल्यावर, उतरल्यावर मला फोन करून सांगितलं। मला काय भीती वाटली नाही, काय रे बाबा, तर असं असं म्हटला, त्या कोण आल्या म्हटलात, कोण आल्या असतील, मी आई बापूंना सारखं इथे मी आम्ही दोघंही म्हणत होतो, मुलाला सुखरूप न्या आणि सोडा तिकडे। मग त्याप्रमाणे त्या मॅडमनी त्याला, तू माझ्याकडेला बस, हा तरी घाबरलेलाच होता, आणि माझ्याकडेला बस, इकडे ही सीट घे, आणि त्याला तिकडे बसवलं। तो इतका आनंदी झाला, खुश झाला आणि तिकडे एअरपोर्टला दुबईला गेला। आणि दुबईला गेल्यावर त्याने आता त्या मॅडमने विचारलं, ओके ओके कम डाऊन, तो खाली उतरला। आणि त्यावेळी त्याचे मित्र वगैरे सगळे आले होते, त्यांनी झेंडे वगैरे काय आणले होते, काय त्यांचं ॲड्रेस वगैरे किंवा नाव बिव त्याला दाखवलं आणि त्यांची ओळख पटली आणि त्याला त्यांनी घेऊन गेले। आणि तो मग खुश झाला आणि तो त्यांच्याबरोबर गेला। तो त्याचा इथे एअरक्राफ्टचा मित्रच होता आणि तो मित्र त्याच्या अगोदर पुढे गेला होता। आणि आम्ही एकदम त्यानंतर तिकडून मेसेज आला, फोन आला, तो पोचला घरी। त्या मुलाने आम्हाला फोन केला, बस बापूंचा दावा केला, बापू तुम्ही नेऊन आम्हाला, आमच्या मुलाला सोडलं, आम्ही अंबज्ञ आहोत, आम्ही अंबज्ञ आहोत।